एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा। रमानगर वार्ड क्रमांक 71 मधील गल्ली नंबर 2 व इतर गल्ल्यांमधील ड्रेनेज लाईन गेल्या 20 वर्षापासून बदललेली नसल्याने ड्रेनेज लाईन पूर्णपणे खराब झाली आहे। खराब ड्रेनेज लाईनमुळे रमानगर येथील सर्व गल्ल्यांमधून दूषित पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत। महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही याकडे प्रशासन लक्ष देत नाही। नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसल्याने मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। आमदार स्वच्छता निधीतून नागरिकांचा हा प्रश्न सोडविण्यात यावा याकरिता रमानगर नागरिकांच्या वतीने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आमदार संजय सिरसाट यांना निवेदन सादर करण्यात आले। ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी संभाजी मगर, औरंगाबाद।